एकच आता राहिला मुद्दा महत्त्वाचा अत्यंत, तो म्हणजे ऊस लागणीची योग्य पद्धत. 2.5 फुटावरून आपण 10 फुटापर्यंत सऱ्या काढायला लागलो, नेमकी सरी कशी असावी आणि का असावी. एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवावं, ऊस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवावं. सर 5 मिनिटे घेतात. हॅलो. ऊस उत्पादन करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एक लक्षात ठेवावं, नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये, नैसर्गिकरित्या म्हणजे तुमच्या आमच्या हातात नाही, ते निसर्गावरच आहे, नैसर्गिकरित्या एका एकरामध्ये पक्व ऊसांची संख्या, पक्व ऊस म्हणजे जो ऊस तयार झाला कारखाना तोडून नेऊन त्याचं गाळप करणार आहे, पक्व ऊसांची संख्या 35,000 ते 45,000 असते, सरासरी 40,000 असते. एका एकरामध्ये जास्तीत जास्त 40,000 ऊस जगतात. आपण ज्या वेळेला 2.5 आणि 3 फुटाच्या सऱ्या काढत होतो, 3 डोळ्याचे टिपरे टक्कर किंवा सवयीने दीडीने लावत होतो, त्यावेळेला एकूण फुटव्यांची संख्या 2 लाख 2.5 लाख 3 लाखापेक्षा जास्त येत होती. त्यातले सुद्धा शेवटी जगत होते किती? फक्त 40,000. उरलेले जे 1 लाख 1.5 लाख 2 लाख फुटवे होते, हे फुटवे जगणाऱ्या या 40,000 फुटव्यांच्या सोबत ते सुद्धा 7-8-9 महिन्यापर्यंत जगत होते, वाढत होते. आपण जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न, ते सुद्धा समान हिश्यांनी खात होते. आणि शेवटी गर्दी झाली म्हणून किंवा एकमेकाची ऊसाची पानं एकमेकावरती आल्यामुळं त्यांना सूर्यप्रकाश न मिळाला म्हणून, फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषण क्रिया न झाली म्हणून हे ज्यादा असलेले फुटवे सगळे हळूहळू आपोआप मरून जात होते. किती दिवसांनी? 6-7-8-9 महिन्यांनी मरत होते. ते आपोआप मरत होते, आपल्याला चिंता करायची गरज नव्हती. पण सगळ्यात वाईट गोष्ट काय आहे, हे जेवढे दिवस जगले तेवढे दिवस आपण जमिनीमध्ये टाकलेलं अन्न, जीवाणूंनी तयार करून ठेवलेलं अन्न जगणाऱ्या त्या 40,000 ऊसाच्या बरोबरीने ते सुद्धा खात होते, आणि शेवटी ते मरून जात होते. म्हणून त्यांना खाऊन मरणारे फुटवे असं म्हणतात. जगणारे 40,000 आणि खाऊन मरणारे त्या काळामध्ये 2 लाखाच्या पुढं असायचे. म्हणजे जगणारे 40,000 आणि खाऊन मरणारे 2 लाख, जगणारे 1 पट असतील तर खाऊन मरणारे 5 पट होते. समजा आपण 600 किलो खत टाकलंय, टाकलेलं खत जीवाणूंनी सगळं तयार करून ठेवलं, त्या 600 किलोपैकी जगणाऱ्यांना फक्त 100 किलो खायला मिळायचं, उरलेलं 500 किलो खत हे खाऊन मरणारे खाऊन मरून जायचे. 600 किलोपैकी 500 किलो खत वाया जातं. आपण म्हणतो आपलं ऊसाचं उत्पादनच येतं, सगळं टाकलं पण उत्पादन येत नाही. मित्र हो, ऊसाचं उत्पादन वाढवायचं असेल तर रासायनिक खताची मात्रा वाढवायची अजिबात गरज नाही. गरज कशाची आहे? या खाऊन मरणाऱ्या फुटव्यांची संख्या जर आपण कमी केली तर त्यांनी जे अन्न खाऊन ते मरणार आहेत ते अन्न शिल्लक राहील, ते जगणाऱ्याला मिळेल, आपोआप ऊसाचं उत्पादन वाढेल. ऊसाचं उत्पादन वाढीसाठी आत्ता जेवढी आपण खतं देतो तेवढीच द्या, फक्त ती जगणाऱ्याला कशी खायला मिळतील एवढं बघा. त्यांना स्पर्धा करणारे, खाऊन मारणारे जे फुटवे आहेत त्यांची संख्या कमी करा. ही संख्या जर कमी करायची असेल तर काय केलं पाहिजे? डोळे कमी लावले पाहिजे. पूर्वी आपण 40-45-50 हजार डोळे लावायचो, 3-3 टन बियाणं जमिनीत घालायचो, आता त्याची गरज नाही. 4.5-5 फुटाची सरी काढा. मध्यम हलकी जमीन असेल तर 4.5 फुटाची सरी, मध्यम काळी खोल काळी जमीन असेल तर 5 फुटाची सरी. याच्यामध्ये पॉवर टेलरनी भरणी उत्तम करता येते. जर ज्यांच्याकडे 4-चाकी छोटा ट्रॅक्टर असेल तर 6 फुटाची सरी काढा, छोट्या ट्रॅक्टरने भरणी चांगली होते. ह्याच्यापेक्षा जास्त फुटाची सरी नको, ह्याच्यापेक्षा कमी फुटाची पण सरी नको. डोळे साधारणतः 6,500 लावायचे. अडसाली लागण असेल तर 1 डोळ्यासाठी परत 6,500 लावा, 500 डोळे बाद होतील, 6,000 डोळे जगतील. प्रत्येकी 10 फुटवे आले तर 60,000 फुटवे येतात. वरचे 20,000 फुटवे वेगवेगळ्या कारणाने मरतील, जसं कोडकीड आहे, कांडी कीड आहे, भरणी करताना काही चांगले ऊस मोडतात, अजून काही कारणाने ते मरतील. असं 20,000 मरण्यासाठी ज्यादा आणि 40,000 शेवटपर्यंत जगण्यासाठी असं जर असतील तर आपलं ऊसाचं उत्पादन 100 टनाच्या पुढं जातं एवढं लक्षात ठेवा. मग डोळे जर कमी लावायचे असतील तर सरीची रुंदी वाढवा, 2 डोळ्यातलं अंतर वाढवा. अडसाली लागण असेल तर हलक्या जमिनीत 4.5 फूट, काळ्या जमिनीत 5 फुटाची सरी आणि 1 डोळ्याचं टिपरं बीज प्रक्रिया करून 1.25 ते 1.5 फूट अंतराने लागण करा, 6,500 डोळे बसतील.
पूर्व हंगामी लागण असेल तर दोन डोळ्याचं टिपरं करा, 7-8 इंच अंतर दोन डोळ्याच्या टिपऱ्यामध्ये ठेवा. सुरू लागण असेल तर दोन डोळ्याचं टिपरं बीज प्रक्रिया करून 4-6 इंच अंतराने लागण करा. पूर्व हंगामी आणि सुरूमध्ये उगवण्याची क्षमता त्याची कमी असते, थंडी असते, विपरीत परिणाम त्याचा होत असतो, त्यामुळे थोडीशी दाट लागण करावी. अशा पद्धतीची लागण करा. डोळे येताना त्याला फुटवे येताना लक्ष ठेवा. कोणत्याही परिस्थितीत 60-70 हजार एका एकरामध्ये फुटवे यावेत. त्याच्यापेक्षा जास्त फुटवे यायला लागले तर ऊसाची बाळ बांधणी करा. साधारणतः 60-70 दिवसाच्या पुढं ऊसाच्या बुडक्याला 2-3 इंचाची मातीची भर लावली तर ज्यादा फुटवे येत नाहीत, आपल्याला अपेक्षित फुटवे राहतात. फुटव्यांची संख्या मर्यादित जो शेतकरी ठेवेल त्याच्या ऊसाचं उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढेल. खाऊन मरणारे फुटवे ज्यादा नको, त्यामुळे फुटवे कमी ठेवा. हा अत्यंत महत्त्वाचा आहे, याच्यावरती लक्ष केंद्रित करा. 4.5-5 आणि जास्तीत जास्त 6 फुटाची सरी काढा. 68 एक डोळ्याचं टिपर बीज प्रक्रिया करून आणि पूर्व हंगामी सुरूमध्ये बीज प्रक्रिया करून 2 डोळ्याच्या टिपऱ्याची लागण करावी. रासायनिक खताच्या मात्रा फार दिल्या पाहिजेत असं नाही, आता देतो तेच द्यावे. फक्त त्याचे टप्पे महत्त्वाचे आहेत. एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे बेसल डोस, ज्याला आपण म्हणतो. बीज प्रक्रिया करून टिपरं ज्या वेळेला सरीमध्ये आपण लावणार आहे त्याच्या अगोदर सरीमध्ये रासायनिक खताचा डोस टाकून तो सरीतल्या मातीमध्ये मिसळून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. असं जर आपण केलं तर ऊसाचे उत्पादन वाढीला सुरुवात होते. बेसल डोसमध्ये फॉस्फरस पाहिजे, पोटॅश पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्ये पाहिजे आणि गंधक, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पाहिजे. कॅल्शियम तळाला द्यायची गरज नाही. ही सगळी खतं सरीमध्ये टाकून मिक्स करून घ्या. आम्ही 100 टनासाठी जी खतं वापरतो, माती परीक्षण करून वापरतो, त्याचा एक चार्ट आहे. मी इथल्या नलवडे साहेबांच्याकडे तो चार्ट दिन पाहिजे तर आपल्याला मार्गदर्शक म्हणून बघायला हरकत नाही. तसंच तंतोतंत वापरू नका. माती परीक्षण करून नलवडे साहेबांची चर्चा केली की निश्चितपणे आपल्याला किती खत मात्रा कमी जास्त करायची ती कळेल. ढोबळ मानाने एकरी 6 पोती युरिया लागतो, साधारणतः 5 पोती DAP लागतो, 4-5 पोती पोटॅश लागतो. सूक्ष्म अन्नद्रव्ये महाराष्ट्र ग्रेड नंबर 2 असते, त्याची साधारणतः 30 किलो लागतात. गंधक 30 किलो लागतो. मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो आणि कॅल्शियम नायट्रेट 50 किलो एवढी खत मात्रा 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्त उत्पादनासाठी लागते. टप्प्याटप्प्याने ही खतं द्यायची आहेत. लागण झाली की 20व्या दिवशी 1 पोतं युरिया, 45व्या दिवशी 2 पोती युरिया, 65व्या दिवशी 1 युरिया, 1 DAP, 1 पोटॅश आणि मग भरणीच्या वेळेला युरिया, DAP, पोटॅश, सूक्ष्म अन्नद्रव्ये, गंधक परत एकदा, अशी ही खतं द्यायची आहेत. 2 वेळेला किमान जीवाणू द्यायचे, लागणीनंतर 10-12 दिवसांनी एकदा आणि मोठ्या वरणीनंतर 10-12 दिवसांनी एकदा. तिन्ही प्रकारचे जीवाणू आळवणी पद्धतीने त्याला द्यावेत. नंतर थोडं थोडं कॅल्शियम नायट्रेट त्याला द्यावं लागतं कारण कॅल्शियमची कमतरता 90-100 दिवसापासून 150-170 दिवसापर्यंत त्याला होत असते, त्यामुळे त्यावेळेला कॅल्शियम नायट्रेट द्यावं. शेवटच्या टप्प्यामध्ये अमोनियम सल्फेट अर्ध पोतं जर 1-1 महिन्यातनं आपण द्यायला लागलो तर पेरांची लांबी वाढणे, जाडी वाढणे ह्या सगळ्यामध्ये त्याचं काम होतं. तो चार्ट मी सगळ्यात देऊन ठेवेल. मित्रो, हे 3 मुद्दे अत्यंत महत्त्वाचे. पाण्याचं व्यवस्थापनाला एका वाक्यात सांगायचं, थोडं थोडं पाणी आणि सारखं पाणी द्या. आम्ही पहिल्यांदा असंच करायचो, तळ्यासारखं पाणी त्या 4-4 एकरामध्ये साठवायचं, त्यात ऊस उभा करायचा. आमची जुनी लोकं आम्हाला सांगत होती, ऊसाला पाण्यात उभं करा म्हणजे तो मालकाला पैशाच्या राशीत उभा करायचा म्हणजे. पाण्यात आम्ही उभं करायचो तळ्यासारखं पाणी साठवून, पण पैसा कधी मिळाला नाही. कर्जाची रासच वाढत गेली. मग लक्षात आलं पाडेगावला गेल्यावर त्याला पाणी थोडं थोडं आणि सारखं लागतंय. त्यासाठी मग आम्ही ठिबक सिंचनचा उपयोग केला, मोजून पाणी देता येतं. पाट पाण्याने ज्या वेळेला आपण 68 उसाला पाणी देतो साखळी पद्धतीने, त्यावेळेला 1-1.25 कोटी लिटर पाणी त्या 12-14-15-16 महिन्यामध्ये लागतंय. ठिबक सिंचनने पाणी दिलं तर 30-40 लाख लिटरमध्ये त्याच ऊसाला पाणी लागतंय. पहिल्या पाट पाण्याने जर त्याचं उत्पादन 40-50 टन असेल, ठिबक सिंचनने केवळ पाणी मोजून दिलं तर याच्यामध्ये 30-40 टनाने आपोआप वाढ होते. रासायनिक खतंसुद्धा वाढवायची गरज नाही. ठिबक निश्चितपणे आपल्याला फायदा आहे, म्हणूनच शासन त्याला ठिबकला अनुदान देतं. मध्ये काहीतरी जरा गोंधळ झाला, कमी जास्त मिळालं, पण आत्ता 80% आणि 75% ठिबकला अनुदान आहे, त्यामुळे ठिबकसुद्धा बसवायला काही हरकत नाही. शेवटचा मुद्दा जाता जाता सांगेल, पीक संरक्षण. रानडुकरांचा त्रास ज्या भागामध्ये आहे तिथे लगेच लक्षात येते शेतकऱ्यांना की पीक संरक्षण म्हणजे काय. बाहेरनं ऊस दिसतो 80 टनाचा, कारखान्याला जातो 40-60 टन, कारण आज सगळं रानडुकराने पोखरलेलं असतं. मित्र हो, वन्य प्राण्यापासून ऊसाचं संरक्षण केलं पाहिजे.
रानडुकरांचा त्रास कसा कमी होईल हे बघितलं पाहिजे, किंवा वन्य प्राणी कोणताही असेल, तसंच त्याच्यावर येणारी रोगराई कीड जी असते त्याच्यावर सुद्धा आपल्याला हे करायला पाहिजे, संरक्षण केलं पाहिजे. 1.5 महिन्यांनी खोडकीड येते त्याला एक क्लोरोपायरीफॉससारखं औषध फवारावं, बुरशीनाशक त्यातनं फवारावं, त्यातच 19-19 घालून फवारायला हरकत नाही. असं 20-20 दिवसाच्या अंतराने 3-4 फवारण्या केल्या तर येणाऱ्या रोग किडीवरती चांगल्यापैकी बंदोबस्त होतो. शेवटच्या टप्प्यामध्ये सांगेन, द्राक्ष बागायतदार जे संजीवकं वापरतात त्या संजीवकांचा वापर ऊस पिकामध्ये सुद्धा कसा करता येईल असं डॉक्टर बाळकृष्ण जमदग्नी सरांनी एक सूत्र तयार करून दिलं, अत्यंत कमी खर्चामध्ये आहे. 1 ग्रॅम, 4 ग्रॅम, 5 ग्रॅम, 6 ग्रॅम, 7 ग्रॅम अशी ती संजीवकं वापरायची आहेत. ऑक्झिन्स, जिब्रेलिन्स आणि सायटोकानिन हे संजीवकांचे ग्रुप आहेत, जे गेली 30-35 वर्ष द्राक्ष बागायतदार या संजीवकांचा उपयोग करतात. ते घडच्या घड अख्खा त्यातनं बुडवून काढला जातो. त्या संजीवकांचा उपयोग ऊस पिकावरती जर आपण केला तर निश्चितपणे 15-20 टनांनी ऊसाच्या उत्पादनात वाढ होते. त्याचंसुद्धा सगळं सूत्र आणि फॉर्म्युला नरलवडे साहेबांच्याकडे देऊन ठेवतो, जरूर आपण त्याचाही अभ्यास करावा आणि त्याप्रमाणे त्याचा वापर करायला हरकत नाही. बराच वेळ झाला मला माहिती आहे, सर्वजण आता बसले तिथं बऱ्याच वेळेपासून. अजून आमचे मुख्य मार्गदर्शक आमचे गुरु डॉक्टर आस्कर सर पण बोलणार आहेत. बहुतेक मी जे समजावून घेतलं ऊस त्या पाडेगावमधनं समजावून घेतला, त्या सर्व मुद्द्यांना थोडा थोडा स्पर्श मी केला. परत एकदा आपण निश्चितपणे एकत्र बसून अगदी सविस्तर याच्यावरती चर्चा करू, सरांना देखील परत एकदा आपल्याला बोलवता येईल. आपण एवढ्या खरं तर या माळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने सर्व शेतकरी बंधू इथं उपस्थित झाला, केवळ ऊस पिकासाठी त्याच्यावर प्रेम असणारे सर्व शेतकरी बंधू इथं उपस्थित झाले. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो.